राफेलचं उड्डाण भारतीयांसाठी आनंदाचा आणि देशाभिमानाचा क्षण होता, पण हेच उड्डाण पाहून पाकिस्तानच्या मनात धडकी भरली आहे. शिवाय लवकरच रशियाकडनं मिळणाऱ्या नव्या योद्ध्यामुळे पाकिस्तानला काय करावं हेच सूचना असं झालंय. काय घडलंय असं पाहूया. राफेलचं उड्डाण पाहून पाकिस्तानचा थरकाप. आम्ही तयार असल्याचं पाकिस्तानचं वक्तव्य. S-400 एअर डिफेन्स सिस्टीमला पाक घाबरला. राफेल विमानं भारतात दाखल झाली आणि तिकडे पाकमध्ये दाणादाण उडाली. आधीच अर्थचक्राची चाकं मोडलेल्या पाकला नेमकं काय करावं हे समजेना, आणि त्यामुळेच पाकिस्ताननं आता वेगवेगळी विधानं करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तेकार यांनी तर आम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहोत असं वक्तव्य केलंय. 5 राफेल का सफर जैसे फ्रांस से हिंदुस्तान तक कवर किया गया वो दिखाता है कि उनकी इनसिक्योरिटीज का लेवल क्या है. इट्स नॉट गोइंग टू मेक मच ऑफ अ डिफरेंस. सो राफेल ले आए, S-400 ले आए, वी हैव आवर ओन प्रिपेयर्डनेस एंड वी हैव आवर ओन आंसर्स. पाकचा खरा जळफळाट झालाय तो राफेल पाहून, आणि त्यात भर पडली आहे रशियासोबत झालेल्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमची. लवकरच ही सिस्टीम रशियाकडून भारतात येणार आहे आणि पाकसह चीनच्या सीमेवर ही तैनात होईल. ही रशियन एअर डिफेन्स क्षेपणास्त्र प्रणाली आहे. तब्बल 400 किलोमीटर पर्यंत जमिनीवरून हवेत लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. एकावेळी 12 लॉन्चर आणि 3 क्षेपणास्त्र यातून डागता येतात. जहाजभेदी, विमानभेदी आणि क्षेपणास्त्रभेदी अशी ही शस्त्रप्रणाली आहे. सीमेपलीकडून येणारे सगळे धोके ओळखून लक्ष्यभेद करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. पाकिस्तानचं बजेट आधीच कोलमडलंय. नवीन काही खरेदी करायचं तर सोडा, पण आहे त्या हत्यारांचा मेंटेनन्स करणंही पाकिस्तानला जमत नाहीये. अशात पाकिस्ताननं भारताकडे बोट दाखवलं तर ते मुळासकट उपटून टाकण्याची ताकद भारत राखून आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.